राणी भोसले राहणार औरंगाबाद आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात मंडळ झाला त्या केसच्या संबंधात माझा दीर लखन कांतीलाल भोसले माझ्या नंडीकडे कलब चव्हाण टाकीला गेला जामीन आणण्यासाठी जामीनदार त्यांनी त्याने समोरच्यानी जामीन, जामीन आणायला गेला म्हणून त्याला जामीनवाल्याला मारलं आणि खोट्या गुन्ह्यात माझा धीर लखन कांतीलाल भोसले याला फसवू राहिले तर आम्हाला उमेद आहे की सर जे बिनगुन्ह्यावाले आहे त्याला तर सर जो इन्साफ आहे तो आम्हाला द्यावा आम्ही आम्ही जामीनदारासाठी आम्ही आम्हाला जामीनचं काम होतं आम्ही जामीनदाराला का मारू आमचं जामीनचं काम होतं जामीन आणायला गेलो होतो की त्याला मारायला गेलो होतो आमच्या माणसाला इन्साफ द्यावा हीच आमची पोलिसवाल्यांकडून एस पीकडून डी एस पीकडून आमची उमेद आहे की त्यांनी जे खोट्या गुन्ह्यामध्ये आमच्या आरोपीला जे फसवलेलं आहे त्या आरोपीला आमच्या आरोपीला न्याय देऊन जो खरा गुन्हेगार आहे त्याला अटक करून पुढची जी काय कारवाई आहे ती त्यांनी सही जी कारवाई आहे ती त्यांनी सहखुशीने करावी त्या समोरच्या बाईने आमच्या माणसाचं नाव घेतलं त्याबद्दल त्याला आरोपी ठरवलं त्याबद्दलही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ज्या आरोपी ठरवल्याबद्दल ते काही आरोपी नाही तुम्ही त्याचे फिंगरप्रिंट्स घ्या फोन रेकॉर्ड्स काढा त्याचे लोक काय काय बोलू राहिले ते राहणार औरंगाबादचं आहे त्याचा आणि त्या माणसाचा काय दुश्मनी तो त्या माणसाला का मारेल आम्ही जामिनासाठी गेलो होतो आम्ही तिथे प्रॉपर राहणारे नाही आम्ही प्रॉपर राहणारे औरंगाबादचे कुठून अपेक्षा आहे आम्हाला पोलीस स्टेशनहून आहे आणि एस पी आणि डीएसपी जालनाहून औरंगाबादहून सर्व जेवढे वाले आहे आम्ही रिक्वेस्ट आहे जी खरी जाणकारी आहे ती तुम्ही काढा कोणी फुकट गुन्हेगाराला फसवू नका तुमची जी काय आहे जी कारवाई तुम्ही करतात ती जी सई आहे सयाला खऱ्याला तुम्ही न्याय द्या तुम्ही पोलीस आहे न्याय द्यायला बसेल आहे खोट्या आरोपात लोकांना फसवायला नाही बसेल आहे जे सर आम्हाला पोलिसांकडनं एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी जो त्यांनी फुकटच्या गुन्ह्यामध्ये जे लखनला भोसलेला ते ठरव राहिले त्या लखन भोसले तर त्यांनी न्याय केला पाहिजे आम्हाला फक्त न्याय पाहिजे खोट्या आरोपात आम्ही राहणार इकडचे औरंगाबादचे आहे सर आम्हाला न्यायाचीच उम्मीद आहे माझं नाव राणी क्रांती भोसले लखनची मी छोट्या भावाची बायको आहे